नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर या चॅनलमध्ये आपण संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी व्हिडिओज बनवतो जेणेकरून त्यांना अभ्यासात थोडी मदत होईल आज आपण घेतो आहे सब्जेक्ट आहे संस्कृत आणि स्टँडर्ड आहे ऑल म्हणजे सगळ्यांसाठीच ही व्हिडिओ खूप उपयुक्त असणार आहे कारण ही व्याकरणावर आधारित आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलेलं की एकवचनी वाक्यांचं बहुवचन कसं करायचं याबद्दल तुम्हाला काही व्हिडिओज हव्या आहेत का तर त्याच्यावर भरपूर जणांच्या कॉमेंट्स आल्या की हो आम्हाला एकवचनी वाक्य बहुवचनी कसं करायचं हे शिकायचं आहे त्यामुळे ही व्हिडिओ मी आज करत आहे सुरुवात आपण छोट्या छोट्या वाक्यांनी करूया पण त्याच्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील ठीक आहे आणि जर तुम्हाला या व्हिडिओज आवडल्या तर याच्यावर आपण पुढे अजून खूप वाक्य उजळणी म्हणून प्रॅक्टिस म्हणून घेऊ शकतो ठीक आहे तर तुमची जी काही मतं आहेत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि हिचा उपयोग होत आहे का अशाच प्रकारचे अजून एक्झाम्पल्स अजून व्हिडिओज याच प्रकाराच्या आपण करायला हव्यात का हे तुमचं मत तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा जेणेकरून मला नेक्स्ट टाईमला याच्या पुढची व्हिडिओ अपलोड करता येईल पहिलं वाक्य असं आहे की अहम बालक हे एकवचनी वाक्य आहे अहम म्हणजे मी बालकः म्हणजे मुलगा इथे मी सध्या क्रियापद ठेवलं नाही आहे असती संती वगैरे असं काहीही केलेलं नाही आहे कारण मुळात मला फक्त तुम्हाला सुरुवातीपासून छोट्या छोट्या कॉन्सेप्ट इझी वेमध्ये शिकवायचं आहे क्रियापद म्हटलं की अजून त्याच्यामध्ये थोडासा भाग वाढतो ते समजून घेण्याच्या आधी आपल्याला पहिलं करता आणि सर्वनाम म्हणजे नाम आणि सर्वनाम याच्या बाबतीत आपण पहिलं क्लिअर झालो पाहिजे ठीक आहे सो अहम बालकह याचा अर्थ मी मुलगा आहे असाच आपण घेतो आहे जरी तिथे लिहिलं नसेल तरी आपण आहे कन्सिडर करतोच सो अहम बालक मी मुलगा आहे हेच वाक्य जर आपल्याला अनेक वचनात करायचं झालं म्हणजे संस्कृतमधल्या बहुवचनामध्ये करायचं झालं तर अहमचं काय येतं अहमचं होतं वयम जर तुम्ही तो तक्ता पाठ केला असेल पुरुषांचा तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये अहम आवाम आणि वयम असे तीन शब्द आपण बघतो अहम हे एकवचनासाठी आवाम हे द्विवचनासाठी आणि वयम हे बहुवचनासाठी मी बहुवचनाला तीन नंबर दिलेला आहे सो जर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवा एकवचनीचं तुम्हाला बहुवचनी करायचं असेल तर अहमच्या जागी तुम्हाला काय लिहावं लागणार वयम लिहावं लागणार आहे त्याप्रमाणे मी इथे वयम लिहिलेलं आहे आता इथे जर मी बहुवचन केले तर इथे पण मला काय करावं लागणार बहुवचन एकटा मुलगा आहे तर मी त्याला देवह प्रमाणे काय म्हणणार देवह विभक्तीप्रमाणे त्याला मी बालकह म्हणणार बरोबर त्याच्यानंतर दोघं असतील तर देवव प्रमाणे मी बालकव करणार आणि अनेक असतील तर देवाहा प्रमाणे मी काय करणार बालकाहा म्हणून मी इथे काय लिहिलेलं आहे बालकाहा कारण मला द्विवचनाचं काही देणं घेणं नाही आहे इकडे कारण मला काय करायचं आहे एकवचनचं बहुवचन करायचं आहे मग बालकह म्हणजे एक मुलगा आणि बालकाहा याचा अर्थ अनेक मुले अशा प्रकारे अहम बालकः मी मुलगा आहे याचं आम्ही मुले आहोत असं मी काय केलं आहे रूपांतर केलेलं आहे म्हणजे एकवचनी वाक्याचं मी बहुवचनी वाक्य केलेलं आहे मग याच्यासाठी आपल्याला कोणत्या दोन तक्त्यांची मदत लागली तर सगळ्यात पहिलं आपल्याला पुरुष म्हणजे अहम आवाम वयम त्व युवाम युयम सह तौ ते सा ते तहा तत्ते तानी हा एक तक्ता लागला त्याचप्रमाणे दुसरा तक्ता आपल्याला बालक शब्द असल्यामुळे एंडिंग अने होते बालक अने होते म्हणून देवचा तक्ता बघायला लागला आणि प्रथमा विभक्ती बघली दे। देवह देव देवाहा प्रथमा मग देवह म्हणजे एक देव देवौ म्हणजे दोन देव आणि देवा हा म्हणजे अनेक देव म्हणून आपण प्रमाणे बालकाहा असं केलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कळतं की तक्ते कसे वापरायचे आणि एकवचनीचं अनेक एक वचन कसं करायचं आता खालचं वाक्य बघा काय आहे अहम बालिका म्हणजेच मी मुलगी आहे बालिका हा शब्द आकारांत आहे आणि अंत होते बालिका आ येतोय आवाज तुम्हाला ऐकायला सो तुम्हाला लगेच कळलं पाहिजे स्त्रीलिंगी शब्द आहे आकारांत शब्द आहे म्हणजेच तुम्हाला मालाचा टेबल इथे बघायचा आहे ठीक आहे अहमच्या इथे सेम परत त्याच गोष्टीप्रमाणे अहमचं बहुवचन वयम होतं पुन्हा तेच आहे अहम आवाम वयम मग अहमला काढून टाकलं तिथे मी वयम टाकलं वयमचा अर्थ होतो आम्ही सर्व आणि अहमचा अर्थ होतो फक्त मी मी एकटी असेल तर मी अहम म्हणेन आणि आम्ही सर्व असेल तर मी वयम म्हणणार म्हणजेच बहुवचन करते त्यानंतर बालिकाचं काय केलं का आहे बालिका हा केलं आहे का केलं आहे बालिका हा तर माला शब्द बघा माला माला प्रथमा बघायची हां माला माले माला हा प्रथमा असं आपण पाठ करतो मग इकडे लक्षात घ्यायचं की एकटी एकटी जेव्हा मुलगी असेल तेव्हा मालाप्रमाणे बालिका झालं पण आपल्याला तिला बहुवचनात करायचं तर त्यांनी काय केलंय त्याला विसर्ग लावलेत माला हा म्हणून आपण बालिकाला पण काय लावले विसर्ग लावले दोन डॉट यांना विसर्ग म्हणतो आपण म्हणून तिथे झाले वयम बालिका हा मग याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा होतो अहम बालिका म्हणजे मी मुलगी आहे आणि वयम बालिका हा म्हणजे आम्ही सर्व मुली आहोत वाक्य काय झालं बहुवचनी झालं म्हणजे हे वरचं एक्झाम्पल मी पुल्लिंगासाठी दिलेलं आहे तुम्हाला का तर तुम्हाला देव वापरता यावा देवशब्द आणि खालचा जो खालचं जे वाक्य आहे ते स्त्रीलिंग चा स्त्रीलिंगी म्हणजेच मालाचं टेबल तुम्हाला कळावा म्हणून स्त्रीलिंगीचं दिलेलं आहे स्त्रीलिंगाचं दिलेलं आहे ठीक आहे तिसरं वाक्य त्वम छात्र त्वम म्हणजेच काय तू ठीक आहे त्वम म्हणजेच काय तू तू छात्र आहेस म्हणजे तू विद्यार्थी आहेस आता तू म्हणजेच त्वम आता तूचं बहुवचन कसं करणार तुम्ही सर्व असं करणार की नाही आपण मराठीमध्ये थी ठीक आहे तू आपण एकट्याला म्हणतो आणि सगळ्यांना काय म्हणणार तुम्ही सर्व असं म्हणणार पण त्वम युवाम आणि युयम असा शब्द आहे आपल्याकडे मग तुम्हाला काय करायचं आहे जिकडे त्वम एकवचनासाठी आहे त्याचं बहुवचन तुम्ही काय वापरणार तुम्ही सर्वसाठी युयम म्हणून मी इथे लिहिलेलं आहे युयम आणि पुन्हा तेच छात्रह एका छात्राला म्हणतो अनेक असतील तर काय करणार प्रमाणे छात्रा हा, हा करणार पुन्हा इथे देवचा देवचा टेबल आपण कशासाठी वापरतो जे नाम आहेत त्यांना आपण देवचा टेबल बघतोय आणि हे काय आहे हे सर्व नाम आहे ठीक आहे सो त्वमच्या जागी काय झालं त्वम याचा अर्थ तू विद्यार्थी आहेस आणि युएमचा अर्थ तुम्ही सर्व विद्यार्थी आहात मग छात्रहच अनेक वचन छात्रा हा असं झालेलं आहे जसं देवह एकटा देव असेल तर देवह च बहुवचन होतं देवाहा आणि तसं छात्रहच काय झालेलं आहे इथे छात्रा हा, हा।, हो हा।, हा, हा। ठीक आहे आता पुढचं वाक्य आहे त्वम छात्रा इथे छात्र असं नाही लिहिलं आहे इथे छात्रा लिहिलेला आहे छात्रा म्हणजे फिमेल ठीक आहे स्त्रीलिंगी म्हणजे तिथे एक विद्यार्थिनी आहे त्वमचा अर्थ तू आणि छात्रा म्हणजे विद्यार्थिनी फिमेल स्टुडंट सो त्वम छात्रा म्हणजे तू विद्यार्थिनी आहेस आता हेच वाक्य जर मला बहुवचनात लिहायचं असेल तर त्वमच्या इथे मी पुन्हा काय करणार जसं वरती यू केलं तसं इकडे पण मला यू करावा करावं लागणार आणि छात्रा हा शब्द मालाप्रमाणे चालणार माला माले माला हा प्रथमा मग छात्र हा छात्र हा कसं झालं मग तसंच करायचं चा, जसं तस छात्रा छात्रे छात्रा हा प्रथमा म्हणजे बहुवचन हे एक वचन हे द्विवचन आणि हे बहुवचन म्हणून तिथे छात्रा हा झालेला आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथे समजायची आहे की जेव्हा छात्र शब्द येईल तेव्हा मुलाचं अनेक वचनसुद्धा सुद्धा म्हणजे पुल्लिंगाचं अनेक वचनसुद्धा सुद्धा छात्र हाच येतं आणि मुलगी असेल छात्रा तरी तिचं अनेक वचन बहुवचन हे छात्रा हाच होतं त्यामुळे इथे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आता तुम्ही म्हणाल की मग इथे पण युयम छात्र हा आणि इथे पण युयम छात्र हा मग आम्हाला बरं कसं कळेल की छात्र आहे कारण तुम्ही इथे वरती दिले म्हणून समजते की हे पुल्लिंग आहे आणि स्त्रीलिंग आहे पण जर आम्हाला असंच फक्त दिलं तर आम्हाला कसं कळणार तर त्या जे जिथे तुम्हाला ते दिलेलं असेल तिथे एक तर तुम्हाला चॉईस असणार तुमची ओन की ठीक आहे तुम्हाला जे समजायचं ते समजा किंवा स्पेसिफिक असेल तर त्यांनी बाजूला ब्रॅकेटमध्ये दिलेलं असणार की हे मुलगीबद्दल आहे म्हणजे लिंग त्यांनी दिलेलं असणार ठीक आहे फक्त इथे तुम्ही कन्फ्यूज होता कारण काय काय मुलं हुशार असतात त्यांचे डाऊट्स असतात त्याच्याप्रमाणे त्यांचा हा डाऊट असू शकतो म्हणून मी हा प्रश्न इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढचं आहे पाचवं वाक्य सह सह याचा अर्थ होतो तो, तो। एखादी गोष्ट आपल्यापासून लांब असेल आणि पुल्लिंग असेल ती गोष्ट तर तिला आपण सह म्हणतो सह सहशूनक म्हणजे तो कुत्रा आता तिथे अनेक कुत्रे झाले कारण आपल्याला बहुवचन करायचं आहे मग आपण तो कुत्रा जसं मराठीमध्ये आपण तो कुत्रा असं लिहितो त्याचं अनेक वचन म्हणजे बहुवचन आपण काय करतो ते कुत्रे असं आपण करतो मग जसं आपण तोच ते कन्वर्ट करतो मराठीमध्ये तसं संस्कृतमध्ये सुद्धा काही ना काही कन्वर्ट होणार म्हणजेच सहच्या जागी काय येतं ते येतं तेचा अर्थ म्हणजे ते कुत्रे असं लांब दाखवताना सह म्हणजे तो कुत्रा आणि शूनक म्हणजेच एक कुत्रा हे आपल्याला कळत आहे देवह प्रमाणे त्याचं अनेक वचन देवाहा प्रमाणे काय झालेलं आहे शूनकाहा असं झालेलं आहे म्हणजेच इथे काय झालेलं आहे सहशून म्हणजे तो कुत्रा आणि ते शूनकाहा म्हणजे ते कुत्रे भरपूर कुत्रे आहेत तिकडे ठीक आहे पुढे आपण बघूया पुढचं आहे सात चटका सात चटका याचा अर्थ काय होतो ती आणि चटकाचा अर्थ काय होतो चिमणी ती चिमणी आता अनेक चिमण्या असतील तर काय म्हणणार तिच्या जागी आपण त्या म्हणणार म्हणजे संस्कृतमध्ये पण सहाच्या जागी बहुवचन केलं तर ताहा होणार ठीक आहे आणि चटका एक असेल तर चटका मालाप्रमाणे आणि अनेक बहुवचन काय होतं मालाचं माला माले माले तर द्विवचन आहे माला हा तसंच मग चटकाचं काय होणार चटका चटके छटकाहा म्हणून तिथे जाणार त्या चिमण्या तर इथे काय झालेलं आहे ताहा चटकाहा माला हा प्रमाणे चटकाचं चटकाहा झालेलं आहे विसर्ग दिलेला आहे म्हणजे सा चटका ती चिमणी आणि ताहा चटका त्या चिमण्या अशा प्रकारे आता पुढे तथ किंवा तद हे आपण नपुंसकलिंगासाठी वापरतो सो तत् गृहम किंवा तद्गृह म्हणजे ते घर एकच घर आहे अनेक वचन असेल तर कसं बोलणार आपण तत्चं होतं तानी आणि गृहमचं होतं गृहाणी हे कसं काय कारण हे सर्व नाम आहेत एक असेल तर आपण ते म्हणतो ते एक घर आणि ती अनेक घरे ठीक आहे आता गृहम हा शब्द वनमप्रमाणे चालतो वनम वने वनानी म्हणून एक घर असेल तर आपण गृहम म्हणणार त्याला बरोबर दोन घरं असतील तर गृहे आणि अनेक घरं असतील तर गृहाणी म्हणून इथे मी गृहाणी लिहिलंय आणि तानी का म्हटले कारण मी दाखवताना काय म्हटलं ते घर आता ते एक घर आणि ती अनेक घरे तर त्याच्या जागी ती आपण बदलतो तसंच तिथे झाले तानी गृहाणी ओके कळलंय म्हणजे तुमचं नाम जर बदलत असेल वचन तर तुमचं सर्व नामसुद्धा त्याचं वचन बदलणारच पुढे आहे आता एशह काकह एशह याचा अर्थ काय होतो हा कावळा कावळा माझ्या जवळ आहे हे दाखवताना मी एशह वापरणार एशह काकह हा, हा का कावळा आता कावळ्याच्या जागी मला कावळे करायचे असतील तर मी काय म्हणणार हे कावळे असं करणार की नाही मराठीमध्ये मग संस्कृतमध्ये पण तसंच करणार एशह म्हणजे एक कावळ्यासाठी एशह वापरणार दाखवताना की हा पण हे बोलायचं झालं मला अनेक कावळ्यांसाठी तर मला येते बोलावं लागणार काय बोलावं लागणार येते आणि कावळा एकच होता म्हणून मी काकह बोलत होती पण अनेक कावळे जसे आले तसं मला काय करावं लागलं देवह च अनेक वचन काय होतं देवा हा होतं की नाही हम्म तसंच काकह काय होणार जसं व च वा होतो इकडे येऊन तसं काकच काय होणार काका आणि मग विसर्ग काका हा मग येते काका हा म्हणजे हे कावळे मराठीमधला काका घ्यायचा नाही आहे इकडे तुम्हाला एशह काकह हा कावळा येते काका हे हा कावळे कळलंय नेक्स्ट फिमेल शब्द आहे मापिका म्हणजेच पट्टी ओके okay? रूलर ज्याला आपण म्हणतो सो so, तिला ती जर जवळ असेल माझ्या ही पट्टी असं मला म्हणायचं असेल तर एकटी आहे तर ही पट्टी राईट right? आणि खूप असतील तर काय म्हणणार ह्या पट्ट्या असं म्हणतो की नाही आपण मराठीमध्ये ठीक आहे सो तसंच आपल्याला संस्कृतमध्ये पण काय करायचं ही असेल तर एशा लिहिणार आणि भरपूर असतील बहुवचनम असेल तर एता हा लिहिणार मी एता हा आणि एक असेल तर मापिका पण भरपूर असतील तर त्या मापिकाला विसर्ग लागणार मापिका हा बदल काय झालेला आहे फक्त वरती का होता आणि इथे इतका बदल झालेला आहे विसर्ग आलेले आहेत पण विसर्ग का आलेत कारण त्याचं बहुवचन आहे जसं माला म्हणजे एक माळ आणि त्याचं बहुवचन काय होतं माला हा होतं की नाही माला हा तक्तापाठ केला ना तुम्ही मालाचा माला माले माला हा प्रथम मग एक असेल तर माला बहुवचन असेल तर माला हा तसंच एक असेल तर मापिका भरपूर असेल तर मापिका हा म्हणून इथे झालं एता हा मापिका हा नंतर दहावं वाक्य नपुंसकलिंग वाक्य आहे एतद किंवा एतत काही वापरा दोघांचा अर्थ एकच होतो व्यजनम म्हणजे पंखा संस्कृतमध्ये पंखा हा नपुंसकलिंगमध्ये जातो जरी मराठीमध्ये तो तुम्हाला तो पंखा पुल्लिंग बोलत असला तरी संस्कृतमध्ये त्याला शब्द व्यजनम आहे हलंत मग शेवटी आलेला आहे त्यामुळे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की तो नपुंसकलिंग आहे मग नपुंसकलिंग दाखवताना आपण एतद वापरतो म्हणजे हा पंखा आणि आता भरपूर पंखे आलेत तर हे पंखे असं आपण म्हणतो की नाही मग तसं येतच बहुवचन होतं एतानी काय होतं एतानी आणि व्यजनमचं काय होतं व्यजनानी आता तुम्ही म्हणाल व्यजनानी कसं झालं तर मी मगाशी सांगितलं व्यजनम शब्द हा नपुंसकलिंग आहे नपुंसकलिंग शब्द कशाप्रमाणे चालतो वनमप्रमाणे मग वनमचं प्रथमा वाचा काय आहे वनम वने वनानी ठीक आहे वनम वने वनानी मग व्यजनमचं काय होणार व्यजनानी राईट म्हणून तिथे अनेक वचन मध्ये हे पंखे व्यजनम म्हणजे हा पंखा आणि एतानी व्यजनानी हे पंखे अशा प्रकारे झालेलं आहे कळले एक वचनाचं अनेक वचन करताना म्हणजेच बहुवचनम करताना तुमच्या समोर देवचा तक्ता मालाचा तक्ता वनमचा तक्ता समोर असलेच पाहिजेत तुम्ही जर ही व्हिडिओ विदाऊट समोर तक्ते न ठेवता बघत असाल तर ते तुमच्या सरळ सरळ डोक्यावरून जाणार आहे त्याच्यामुळे वेळ काढा आठवीचं पुस्तक काढा त्याच्यामध्ये तुम्हाला तक्ते सापडणार आहेत त्या तक्त्यांना समोर ठेवूनच तुम्ही ही व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पटापट पत कळेल पेज नंबर पण मी सांगते आठवीच्या पुस्तकातलं थर्टी फाय थर्टी सिक्स याच्यावर तुम्हाला देव माला आणि वनमचा तक्ता दिसणार आहे ठीक आहे पुढे आहे अकरावा आणि बारावं तेरावं कधी कधी प्रश्नांचं सुद्धा आपल्याला बहुवचन करायला सांगतात तर प्रश्न पण मी घेतलेले आहेत कह चलती कोण चालतो आता चलतीवरून ती वरून कळतं आपल्याला एकवचनी वाक्य आहे कह चलती कोण चालतो आता हेच मी तुम्हाला सांगितलं मला अनेक वचनात बहुवचनात करून दाखवा तर कोण चालतात असं तुम्ही मराठीत मला पटकन सांगाल कोण चालतो त्याचं बहुवचनही मराठीत काय करणार कोण चालतात तसंच संस्कृतमध्ये काय करायचं आहे तुम्हाला कह हे पुरुषासाठी वापरतात मग कहचं अनेक वचन होतं के म्हणून तिथे लिहिलेलं आहे के आणि चलतीच्या जागी चलंती होतं के चलंती कोण चालतात ठीक आहे आपल्याला इथे उत्तरं लिहायची नाही आहेत आपल्याला इथे प्रश्न विचारलेला नाही आहे इथे आपल्याला अनेक वचन करायचं आहे म्हणजे एकवचनम आहे त्याचं बहुवचनम करायचं आहे नाही तर तुम्ही उत्तरं लिहात बसाल त्याच्यानंतर हे जे मी वरचं सांगितलं ते पूर्णपणे पुल्लिंग होतं ठीक आहे कारण आपल्याला तिन्ही लिंगांचा सगळा अभ्यास करावा लागतो आता जे खालचं दिसतंय तुम्हाला त्याच्या ते स्त्रीलिंगी आहे कारण तिथे प्रश्न विचारताना ने प्रश्न विचारलाय का आच साऊंड आला म्हणजे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे ते स्त्रीलिंगी आहे एखाद्या मुलीला प्रश्न विचारतो का हसती म्हणजे कोण हसते आहे असं तुम्हाला लगेच कळलं पाहिजे कोण हसतो असं कधीच बोलणार नाही जेव्हा तुम्ही का बोलता तेव्हा का म्हणजे स्पेसिफिकली मुलगीच उत्तर यायला पाहिजे का हसती कोण आहे हसती हे एकवचनी आणि कोण किती जणी आहे कोण कोण आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतं भरपूर जणी हसत आहेत मग त्याला प्रश्न विचारताना तुम्ही काय करणार आहात काहा हसंती इथे विसर्ग राहिले आहेत एक मिनिट ते करूया आपण ओके इकडे बघा एक मुलगीला विचारायचं असेल कोण हसतीय तर तुमचं एकच मुलीचं उत्तर येईल पण काहा हसंती म्हणजे किती जणी हसत आहेत असं ठीक आहे म्हणजे काच्या जागी जर बहुवचनी करायचं असेल तर काहा करणार आणि शेवटचं नपुंसकलिंग असेल किम खादंती सॉरी किम खादती म्हणजे कोण खात आहे ठीक आहे कोण खात आहे पण ह्याच्या जागी जर बहुवचनी असेल म्हणजे खाणारे भरपूर असतील तर मी काय म्हणणार कानी खादंती म्हणजेच कोण खात आहे किती अनेक लोक फक्त फरक एवढाच आहे की कि किम बघितल्यावर मला एकवचन कळतं आणि कानी बघितल्यावर मला लगेच बहुवचन समजतं का बघून मला कळतं की एकवचनी आहे कोणतरी एकच मुलगी हसत आहे काहा बघून मला कळतं खूप अनेक मुली काय किती अनेक स्त्रीलिंगी हसत आहेत कह बघून मला एकच कळतं गोष्ट की एक कुठला तरी मुलगा पुल्लिंगातली गोष्ट चालत आहे पण के विचारल्याला मला लगेच कळतं की भरपूर काहीतरी पुल्लिंगातल्या गोष्टी चालत आहेत ठीक <coughs> आहे म्हणजे तुम्हाला हे बघूनच समजतं प्रश्न आपण बघा की ते स्पेसिफिक असतं संस्कृतमध्ये की कह आणि के का आणि काहा किम आणि कानी याच्यावरूनच तुम्हाला कळतं की ते एक आहेत की अनेक आहेत ठीक आहे थीके? आता क्रिया पण बघा एकटी असेल एकटा व्यक्ती जेव्हा क्रिया करतो तेव्हा ती प्रत्यय लागतो म्हणून चलती हसती खादती पण जेव्हा भरपूर लोक येतात तेव्हा चलंती हसंती आणि खादंती असा बदल होतो ओके सो आय होप हे बेसिक आहे म्हणजे एवढं तर तुम्हाला समजलंच पाहिजे ठीक आहे कारण मुलं ह्याच्यातच कन्फ्यूज होतात अहमच्या जागी वयम का आलं त्यांना कळत नाही बालकच्या जागी बालकाह का आलं त्यांना कळत नाही त्यांना त्यांचे देवसे तक्ते पाठ नसतात असा प्रश्न नसतो पण त्यांना ते वापरायचे कसे आणि कुठे ते कळत नाही तर त्याच्यामुळे मी इथे ॲज पॉसिबल ॲज छोटी छोटी वाक्य घेऊन हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही थोडीशी उपयोगी वाटत असतील आणि तुम्हाला वाटतंय की हे बघून ही व्हिडिओ बघून तुम्हाला कळते एक वचनाचं बहुवचन कसं करायचं आहे तर जर तुम्हाला कळत असेल तरी पण तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकाने ते कळवा की हो आम्हाला हे समजलं ठीक आहे किंवा Uh, काहीतरी तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा समजलं वगैरे वगैरे आणि तुम्हाला जर या प्रकारची अजून उदाहरणं पाहिजे असतील तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ असं तिथे लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये जेणेकरून मी याच्यापुढे म्हणजे थोडीशी लेवल परत वाढून याच्यामध्ये थोडी हे छोटी छोटी वाक्य घेतली थोडं कर्म टाकून त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट टाकून वगैरे थोडी मोठी वाक्य करेन जेणेकरून तुम्हाला अजून मजा येईल ते करताना पण तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे प्लीज जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर थोडासा वेळ काढून कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत कळवा कारण त्याच्यामुळे मला पुढच्या व्हिडिओ कशा बनवायच्या त्याच्यामध्ये काय कॉन्टेंट ठेवायचं हे मला समजून येतं ओके okay? सो so, व्हिडिओ आवडली असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायला ला देखील विसरू नका चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने कारण ते फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा कारण नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जुन्या व्हिडिओ ऑलरेडी खूप झालेले आहेत आपल्या चॅनलवर त्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील कारण त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही कारण त्या आधीच बनलेल्या आहेत आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी सपोर्टिंग मी तुमच्या काही क्वेरीज असतील तर माझं जीमेल आय डीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो तुम्ही मला मेल करू शकता प्रायव्हेट ट्युशनसाठी uh, किंवा तुमच्या काही क्वेरीज आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला मेल करू शकता मेलचा मी ॲज पॉसिबल ॲज लवकरात लवकर रिप्लाय देते त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल चिंता करू नका so, सो भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद